आता सवय झालं देवाने सांगले की तुम्ही लगेच पाणी केलं करताय बंद म्हटल्यानं आम्ही जगायचं घर आहे सांगा बरं तुम्ही कसं जाऊ करू घेऊन न कुठं आम्ही वाटीनं भरलं पाणी पाण्यासाठी आता आम्हाला गोटभर पाणी सुद्धा मिळत नाही इथं चिमणी बी नाही त्या तशा आम्हाला कुठनं काय करणार गरीब लोक आहे आम्ही का मोठे आहे का. वर्धनगड घाटातील जीहे कटापूर योजनेच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा आउटलेट वॉल बंद करण्याच्या निर्णयाला विरोध करत आउटलेट बंद करण्याचा अधिकाऱ्यांचा डाव ग्रामस्थांनी हाणून पाडलाय. या वॉल्वमधून वाया जाणारे पाणी रामोशिवाडी तलावात जाऊन तो तलाव भरतो. तलावातील पाण्याच्या पाजरामुळे तलावाच्या खालील विहिरींना नाला बंडिंगमध्ये पाणी भरून राहतं. त्यांनी रामोशिवाडी भाटमवाडीसह चिमनगावपर्यंतच्या विहिरीतून पाणी राहण्यासाठी मदत होत होती. पिण्याच्या पाण्याची सोय आणि जनावरांच्या पाण्याची सोय उपलब्ध होत होती. परंतु जिहे कटापूर योजनेच्या अधिकाऱ्यांनी आउटलेट जाणारं पाणी बंद करण्यासाठी आज वर्धनगड घाटातील वॉल वेल्डिंग करून पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हे वॉल बंद करण्यासाठी पोलीस संरक्षण घेतले होते. या वॉल बंद निर्णयाविरोधात आज रामोशिवाडी भाटमवाडी तसेच चिमनगाव येथील ग्रामस्थांसह महिलांनी जोरदार विरोध करून जिहे कटापूर योजनेचे अधिकारी आणि पोलिसांना परत जाण्यास भाग पाडले. हा साहेब नमस्कार. हा नमस्ते. नाही नाही इथं आम्ही आडवं पडणार सगळे नाही चालणार असं इथं काय इथं लोक चार गावचा प्रश्न आहे साहेब. इथं तुम्ही तिथं काय करायचं ते करा इथं आम्ही नाही होऊ देणार. तुम्ही तिथं मग हो चालेल. हा कॅमेरे लावा तुम्हाला सांगतो आम्ही वाट खोलणार नाही आमचा शब्द घ्या आमचा पाणी कसं आहे आणि तालुक्यात न उचललं जाते आपण नियोजन दिलंय मुख्यमंत्री आणि ह्यांच्या ऑफिसला सुद्धा नियोजन होईल त्यावेळेला होईल पण आज बंद करून चालणार नाही. आता कुठं म्हणतो आम्ही बंद करायचं त्याला बंद करू नका आता नियोजनचं हे जर करू द्या संपत. नका साहेब कुत्रे खुल तुम्हाला विनंती तिथे गेलेले तुम्ही करताय आमचं काही म्हणणं नाहीये. मला जे आता आदेश आले त्या पद्धतीने आदेश थांबाय म्हणा लोक करू देत नाहीत काय असेल ते होईल तुम्हाला दिवसानंतर काय म्हणणं त्या पद्धतीने कार्यवाही चालू आहे त्यात आणि तुम्हालाही सांगितलेलं की तुम्ही आमचे निकम साहेब आहेत कार्यकर्त्यापर्यंत तुम्ही योग्य ठिकाणी विनंती करा. विनंती तुम्हाला तुम्ही सांगितलेलं आहे तुम्ही एकदा तुमच्या पद्धतीने त्यांच्याशी बोलू शकता पहिल्यांदा काम करू दिलं नाही झालेला तो निर्णय चालू आहे ना की सगळी प्रोसिजर तुमची होऊ द्या त्याच्यातून काहीतरी मार्ग निघेलच ना नाही निघाला मार्ग